मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा स्वरा आता निरंजन मामाला म्हणत असते की मला माझ्या बाबांना भेटायचं आहे त्यांना सगळं सत्य सांगायचं आहे त्यावरती मोनिका तेथे येते आणि कोण बाबा असं विचारते तू मल्हारला जर बाबा म्हणण्याचा प्रयत्न करत असशील ना तर हे शेवटचे शब्द आहे एक गोष्ट लक्षात ठेव पुढे काय मोनिका करेल ना तुला अंदाज पण लागणार नाही स्वरा मात्र काहीच बोलत नाही घरातील सगळेजण बाजू सावरण्याचा प्रयत्न करतात लगेच क्षमाही स्वराला स्वतःकडे येते आणि म्हणते अगं तो भावनेच्या भरात बोलला बाकी काहीच नाही तू एवढं मनाला लावून नको घेऊ मोनिका त्यावरती मोनिका म्हणते तुम्हाला तर माहिती आहे ना मी काय काय करू शकते आणि काय काय नाही असं म्हणून आता ती स्वराजला चांगलीच धमकावते तेव्हा मी आता ह्या स्वराजला समजावतो असं निरंजन मामा म्हणतात आणि स्वराला रोममध्ये घेऊन जातात त्यानंतर आता मोनिका म्हणते सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची मल्हारला कुणीही बाबा म्हणायचं नाही आश्रमातून आणलेल्या मुलाला समजून सांगा ही मोनिका काय करतो करू शकते ना याचा अंदाज तुम्हाला आहेच असं म्हणून ती तोऱ्यातच तेथून जाते त्यानंतर आता क्षमा ही आईला म्हणते आई मला खूप भीती वाटतेय मोनिका काही पण करू शकते सकाळी पहाटे पहाटे मला खूप वाईट स्वप्न पडलं आणि ते स्वप्न जर खरं झालं तर आई म्हणते क्षमा काही होणार नाही आपण आता स्वराला थांबवायला हवं असं क्षमाही म्हणते त्यानंतर आता स्वरा निरंजन मामाला विचारते का मामा तू मला इकडे घेऊन आलास त्यावरती मामा म्हणतात बाळा तू खूप निरागस आहे तुला काही समजत नाही अजून पण एक गोष्ट लक्षात ठेव तू जेवढी निरागस आहे ना तेवढी तू अजून कच्ची आहेस जर तू मोकळेपणाने हे सगळं सत्य सांगायला गेलीस तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तू आता स्वरा ही ऐकायला तयार नसते ती म्हणते मी का नको सांगू मी तर बाबाची मुलगी आहे आणि त्यांना हे सत्य समजायला हवं मी वैदही आणि त्यांची मुलगी आहे जशी मनुका काकू आणि बाबांची मुलगी पिहू आहे ना सेम तशीच हॉस्पिटलमध्ये असताना तुम्ही तर मला सत्य सांगितलं होतं निरंजन मामांना ते सगळं काही आठवू लागतं तेव्हा ते म्हणतात हो मी तुला सगळं सत्य सांगितलं होतं पण आता ही वेळ नाहीये योग्य वेळ नाहीये हे सांगायची सगळं त्यावरती आता स्वरा अजूनच ऐकायला तयार नसते ती खूप हट्टीपणा करत असते मोनिका येते आणि रागातच स्वराजकडे पाहते तेव्हा निरंजन मामा म्हणतात मी हिला समजावलंय तुम्ही नका आता काळजी करू त्यावरती आता स्वराज काहीच बोलत नाही मोनिका रागातच म्हणते आज चूक केली आहे पुन्हा करायची नाही असं म्हणून ती आता रागातच ते जाते तेव्हा निरंजन मामा पुन्हा एकदा स्वराला सांगतात की पाहिलं ना बाळा हे असं होईल म्हणून मी म्हणतोय तुला कुणालाच काही सांगू नको त्यावरती स्वरा मनातल्या मनात ठरवते आता बाबा येईपर्यंत मी शक गप्प बसणार आहे मग बाबा आल्यानंतर सगळं सत्य सांगूनच टाकणार तर आता दुसरीकडे भिकाजी साहेबरावांना फोन करतो आणि म्हणतो फक्त एक दिवसाचा अवधी राहिला आहे पण ही मंजूळ आम्हा सगळ्यांना नाचवते ती भवानी कुठे गेली काय माहीत आम्हाला कळतच नाही आता ती हिरे एका दिवसात कशी शोधून आणणार हाच प्रश्न भिकाला पडलेला असतो भिका खूपच चिडतो आणि साहेबरावांना म्हणतो की एकच संधी द्या त्या संधीचं आम्ही सोनं करू असं म्हणून आता तो फोन ठेवतो आणि त्याच्या सगळ्या गुंड सहकाऱ्यांना हो सांगतो काहीही झालं तरी मंजुळी सापडली पाहिजे तिच्याकडून हिरे घेतले पाहिजेत कारण हाच आपल्याला शेवटचा चान्स आहे वाचायचा नाहीतर साहेबराव आपल्याला ठोकून काढेन त्यानंतर आता तिचा फोन देखील लागत नाही असं ते गुंड म्हणत असतात त्याचवेळी त्यातली एक माणूस म्हणतो की तिचा फोन तर माझ्याकडे आहे तेव्हा भिका म्हणतो की तुझ्याकडे कसा आला तेव्हा तो माणूस म्हणतो की तुम्ही तर साहेब माझ्याकडे ठेवायला दिला होता त्या भिकाला सगळं काही आठवू लागतं की त्या दिवशी मंजुळा कुणाला तरी फोन करत होती मी आल्यानंतर ती एकदम शांत होऊन गेली तर इकडे मल्हार पिहूच्या स्कूलमध्ये असतो पिहूची तू वाट बघत असतो तेवढ्यातच पिहू आणि तिचे सगळे फ्रेंड्स तेथे येतात तिचे सगळे फ्रेंड्स म्हणू लागतात की पिहू आम्हाला तुझ्याबरोबर सेल्फी काढायचा आहे कारण सुरांचे महारथी या स्पर्धेमध्ये तू लाव राऊंडला पोहोचली आहेस असं म्हटल्याबरोबरच आता पिहू ही मल्हारला सांगते डॅडा आमचे फोटो क्लिक कर त्यांचे फोटो काढतो त्यानंतर पिहू खूपच खुश होते पिहूला एवढा मान मिळतो एवढे सगळेजण विचारतायत या गोष्टीचं तिला नवल वाटतं त्यानंतर तिथे तिच्या फ्रेंड्सच्या सगळ्या आयात येथे येतात आणि सगळ्या मल्हारला पाहून म्हणतात बापरे एवढा मोठा सुपरस्टार आणि आपल्याला भेटला किती चांगले आहेत हे आपण त्यांची सगळी गाणी ऐकतो मल्हार म्हणतो थँक्यू तुम्ही माझी गाणी ऐकता त्यानंतर तुमची सगळी गाणी आमची पाठ आहेत असं त्या म्हणू लागतात त्या सगळ्याजणी मल्हारचं तोंड भरून कौतुक करतात आणि पुन्हा स्वराचं देखील कौतुक करतात की तो स्वराज आहे ना तुमचा शिष्य खूप छान गातो तुमचा तो शो ना आम्ही न चुकता पाहतो आम्हाला तो खूप खूप आवडतो आम्ही लाईव्ह पाहायला पण येणार आहे असं म्हणून आता त्या सगळ्या फक्त स्वराजचं आणि स्वराजचं कौतुक करत असतात ते पाहून आता पिहूचा राग अनावर होतो आणि तिचा जळफाळ ठेवू लागतो ती म्हणते तुम्ही असं काय बोलताय सिंगिंग सुपरस्टार मल्हार कामत आहेत ना त्यांची मुलगी मी आहे म्हटल्यावर त्यांचा वारसा मीच चालवणार ना पुढे आणि त्यांच्यासारखाच आवाज माझा आहे त्यामुळे तुम्ही आता त्या स्वराजचं सारखं सारखं कौतुक का करताय मी इथे असताना आणि तो स्वराज काही एवढंही छान गाणं गात नाही तो आमच्या घरी राहतो माझे बाबा त्याला सांभाळतात तुम्हाला काही कळत नाही का, का? मत, मला तुम्ही अजिबात आवडत नाही असली फॅन्स नकोच आपल्याला बाबा असं म्हणून पिहू त्यांना आता घालवून देते मल्हारला हे ऐकताच खूप मोठा धक्का बसतो जाता जाता त्या सगळ्या बायका म्हणालेल्या असतात की खरंच ह्या मल्हार कामत यांची मुलगी खूप उद्धट आहे तेव्हा पिहूला अजूनच राग येतो त्यानंतर मल्हार आता मॅनर्स काय असतात हे पिहूला शिकवतो तेव्हा पिहू म्हणते डॅडा पण त्या स्वराजचं कौतुक करण्याची यांना काय गरज होती मल्हार म्हणतो की आपलं सगळेजण कौतुक करत होते तर त्यांना थँक्स म्हणायचं जा। आणि जर त्यांना एखादी कलागुण आपल्यातले आवडले नाही तर आपण ते ऍप्रिसिएट करायचे आत्मसात करायचे म्हणजे तुला कळतं का पिहू अगं आपण आपल्या चुकांमधून काहीतरी शिकायचं असतं तरच आपले, तर आपले फॅन्स टिकतील जे फॅन्स असतात ना त्यांचं प्रेम कमवावं लागतं आणि ते टिकवावं पण लागतं त्यामुळे इथून पुढे असं बोलायचं नाही पिहू ठीक आहे असं म्हणते त्यानंतर आता इकडे स्वराज मल्हार घरी कधी येतो याची वाट पाहत बाहेरच बसलेला असतो क्षमा तितक्या बाहेर येते निरंजन मामा तिला खुनावून सांगतात की मी स्वराला समजवलं आहे ती काहीही सत्य सांगणारच नाही तेव्हा क्षमाच्या जीवात जीव येतो त्यानंतर आता मल्हारच्या गाडीचा आवाज येतो स्वराज पटकन धावत बाहेर जातो आणि मल्हार समोर येऊन उभा राहतो मल्हार म्हणून बाळा बोल ना अरे तू बोलायला लागलास ना काल मला बाबा म्हणालास बोल ना प्लीज स्वराज काहीच बोलत नाही ते पाहून आता मल्हारला प्रश्न पडतो काल तर हा बाबा म्हणाला होता याला बोलायला येत होतं मग आता हा असा काय करतोय तो सगळ्यांना विचारतो अहो क्षमा वहिनी निरंजन मामा तुम्ही सांगा ना मला काय झालं हो याचा आवाज पुन्हा आला की नाही असा तो सारखा सारखा विचारत असतो आता सगळ्यांनाच टेन्शन येत असतं स्वराजचं असं वागणं हे निरंजन मामा आणि क्षमाला जरा वेगळंच वाटत असतं त्यानंतर तर आता मल्हार म्हणतो थांबा मी लगेच डॉक्टरांना कॉल करतो असं म्हणून तो कॉल करायला जातो तेव्हा मी तर बोलू शकतो असं स्वराज म्हणतो खरं तर तो मल्हारची फिरकी घेत असतो तेव्हा ते, ते पाहून इकडे मल्हार आनंदाच्या परस स्वराला म्हणतो म्हणजे तुझा आवाज आला का स्वराज तेव्हा हो मी गाऊ शकतो बोलू शकतो मला तुमच्याशी खूप गप्पा मारायच्यात असं स्वराज म्हणतो मल्हारचा आनंद गगनात माविन असा होतो तर आता पिहू हुई रडक्या चेहऱ्याने स्वराजकडे पाहते त्यानंतर स्वराज हा मुद्दामच रुसून बसतो आणि म्हणतो तुम्ही सकाळी जाताने मला का नाही भेटून गेलात मल्हार म्हणतो की अरे मी तुला भेटायला आलो होतो पण मला नेमकं पिहूच्या स्कूलमध्ये जावं लागलं त्यानंतर आता स्वराज हा रुसण्याचं नाटक करतो तर आमचा लाडोबा रुसला का असं मल्हार लाडातच म्हणतो आणि स्वराजला गुदगुल्या करतो त्याला उजलून घेतो गोल गोल फिरवतो हो त्यानंतर स्वराज म्हणतो माझा गोलगुंड होईल मला खाली सोडा गुंडा कुठला असं म्हणून आता मल्हार हा स्वराजला खाली ठेवतो त्यानंतर मला तुमच्याशी खूप गप्पा मारायच्यात असं स्वराज म्हणतो आणि सगळ्यात सत्य सांगणार असतो ते, ते पाहून आता क्षमाही पुढे होते झाला म्हणून प्रसादासाठी मी लाडू बनवल्याचं सांगते अगोदर देव घरात जाऊ तेव्हा पिहू जाता जाता म्हणते की थांबा अगोदर ह्या स्वराजला काय सांगायचंय ना ते मला ऐकायचंय त्यानंतर आता माजा कड़े स्वराज हा पिहूजवळ केस घेतो तेव्हा पिहू म्हणते हे काय केलंस तू असं म्हणून त्या हिडीस फिडीस करू लागते तेव्हा अजून एक गोष्ट माझ्याकडे आहे सरप्राईज असं स्वराज म्हणतो तेव्हा तुझा डॅडा आहे ना असं म्हणून स्वराज थांबतो तर क्षमा निरंजन मामाना भीती वाटते न पुढील भागामध्ये निरंजन मामाना स्वराज शपथ घालते काहीही झालं तरी माझ्या आईला या घरात तू पण घेऊन यायचं आहेस तेव्हा आता मामांपुढे प्रश्न उभा राहतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब स्क्राईब करा